याची अर्धी झाड आहे काय संगत सर रॉप एका दिवसाची लावगड आहे आमची बर आणि हे सर माल जर पाहिजे सगळे फुलं दिसतात ना मायाला फुलं दिसत नाही सर काय चिव 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 झाली सगळी चिपलेली बघा 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 इकडचं झाड बघा म्हणजे हे जर बघितलं असं शेतकऱ्यांनी तर समाधान वाटतो समाधान एक नंबर वापरणार दहा वर्ष आम्ही दोघं नव्हतो त्याच्या आधी आम्ही नांगर जाता संघ दहा वर्ष वर्षी शेती केली आम्ही दोघांनी दहा वर्ष हॉटेल लाईन मध्ये घुसलो पुन्हा बर बर हॉटेल स्वतः आता पुन्हा शेती मध्ये तीन दुकान आहेत स्वतः बर 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 लॉकडाऊन मुळे पुन्हा लॉकडाऊन मुळे इथं आलो आता इथंच थांबला अरे वा केमिकलवर आणि यांचा हा याच्यावर सोयीच्या टेक्नॉलॉजीवर केलाय काय बदल वाटला तुम्हाला तुम्ही काय वापरलं पण का नाही म्हणजे आता सर कधी म्हणला नको साध्याला खर्च होईल बरं सुरुवातीला त्यावेळेस म्हटलं जाऊ दे बघ तुझ्या नाही इच्छा तर मग यांना हा म्हटलं मला वापरायचं वापर म्हटलं तर बर बर वापरल्यामुळे याला नाही ती फुलं दिसत आज याचा तिसरा तोडा आहे पहिल्या तोड्याला अजून गोणपाट निघाली एवढा फरक आहे गळीत विशेष गुंठे माझी आठवड्याला फवारणी झाली केमिकल माझी पत्ती आहे क्वालिटी बाज परंतु मला जे अपेक्षित याचं जे पैसे काय मिळते जास्त तेच नाही क्वालिटी पाहून तुम्ही माल तोडलाय ना किड नाही माल तोडलाय तो बघूनच आपण आता 300 किलो माल आहे तिसरं तोडायला 20 गुंठ्यात 20 गुंठ्यात 300 किलो 300 किलो अरे तुम्ही माल काढलाय ना माल काढला काल बरं मला एक सांगा आता हे जे फुलं दिसत आहे सध्या जी काही कंडिशन दिसते ही जर पाहिली तर चक्रावून जाईल अशी कंडिशन एखादी लई ना लई फुल लई फुल झाडच गुलाबी दिसते सगळं झाडच गुलाबी दिसते ना सगळं आता हे जर पाहिलं झाडांमध्ये मला याच्यात लय ना फरक रोगराई पत्ती फ्रेश आहे हा पण हे फुल नाही माझ्याकडे रोगराई जाऊ द्या तो विषय लांबचा आहे पण माल काय खतरनाक म्हणजे साधारणतः किती दिवसात झालं हे 2 महिने जांभळ अरे बापरे क्वालिटी लय क्वालिटी बघा ना समज काय नजर लागेल असं हो काय व्हरायटी कुठली चिवचू चिवचू नावच चिवचू आहे का पण बरं का पण एक गोष्ट खरी आहे तिचं पोषण करण्याची ताकद जी पाहिजे होती ती तिला खरोखर मिळाली तुम्ही या इकडनं अशी तुमचं नाव सांगा इथलं आणि तुमचं सगळं इथलं परिचय द्या ना सगळं शरद किसन कुठे ओके पिंपरी पेंडार जांभळपट ओके तुमचं पण नाव सांगा राजेश गिरीधर कुठे अच्छा आता हे जे तुमचा परिसर आहे हे तुम्ही जे प्लॉट दाखवताय सध्या हे लागवड तुम्ही सोबत केली असं म्हणताय सोबत बरोबरच केली काय एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स म्हणजे आपली टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे ना काय काय वापरलं तुम्ही कृषी अमृत गुजरात बर बर सॉइल चार्जरचे 6 बॅग चालू आहे किती गुंठे 20 गुंठे 6 बॅग टाकले 20 गुंठ्याला 6 बॅग टाकल्या काय काय टाकलं कृषी अमृत ग्रीन गुजरात त्याच्यानंतर ड्रेसिंग चालू आहे ड्रेसिंग चालू किती गेले ओढायला 20 लिटर जवळ 15-1 लिटर गेला अजून आतापर्यंत फक्त वांग्याला पपईला अच्छा पपईला पण वापरताय का पपईचं कसं काय पपईला पण तेच पपई कसं काय एक्सपिरियन्स 6 गुणी टाकले 6 गुणी त्याला टाकले बर आणि किती दिवस झाले संत वापरून जवळजवळ 1.5 महिना वापरून झाला असं 2 महिन्याची लावगड बर वडायच्या टायमाला बर तुमचं प्लॉट तुमचा केमिकलवर केमिकलवर आणि यांचा हा याच्यावर सोयीच्या टेक्नॉलॉजीवर केलाय काय बदल वाटला तुम्हाला तुम्ही काय वापरलं पण का नाही म्हणजे आता सर कधी म्हणला नको साध्याला खर्च होईल बरं सुरुवातीला त्यावेळेस म्हटलं जाऊ दे बघ तुझ्या नाही इच्छा तर मग यांना हा म्हटलं मला वापरायचं वापर म्हटलं चल बर बर वापरल्यामुळे याला नाही ती फुलं दिसत आज याचा तिसरा तोडा आहे पहिल्या तोड्याला अजून गोणपाट निघाली एवढा फरक आहे गळीत विशेष गुंठे अरे बापरे म्हणजे एक विलक्षण गोष्ट आहे मग विलक्षण तुमच्या परिसरामध्ये काय एक्सपिरियन्स आहे लोकांचा काय म्हणताय तुम्ही काय केलं वा एवढी मधमाशा पण मधमाशा आहे म्हणजे जबरदस्त मधमाशी आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं ना फळांची संख्या क्वालिटी वगैरे एकदम खतरनाक आहे पानं एकदम जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे तुमचा खर्च कसा आहे ते पण सांगा खर्च फक्त याचा जे सॉइल चार्जर रासायनिक वापर खर्चच नाही थोडक्यात सांगतो केमिकलला खर्च नाही केला खर्चच नाही केला त्यांनी माझ्या आठवड्याला फवारणी चालू आहे केमिकल
माझी पत्ती हाय क्वालिटी बाज, परंतु मला जे अपेक्षित पैसे काय मिळते आपल्याला? किड नाही वर्गे जास्त, तेच नाही क्वालिटी पाहून तुम्ही 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 माल तोडलाय ना? किड नाही जास्त, माल तोडलाय तो बघूनच आपण. आता 300 किलो माल आहे, 30 रुपये तोडायला 20 गुंठ्यात 300 किलो 300 किलो येते. रेटचं कस काय क्वालिटी? रेट 37-38 पर्यंत. नाही नाही, इतर माल आणि आपला माल फरक आहे ना? किती फरक पडतोय? फरक बराच फरक आहे. किलो माग? बापरे. बरं, व्यापाऱ्यांचं काय प्रतिक्रिया आहे? नाही नाही, माल चमक म्हटले. ओके. आणि लगेच घ्या ते. सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही जर बघितली, लेवल बघितली ना, तर एकदम सारखी पा, म्हणजे एकदम माल असा एकदम लेवल लेवल एकदम अशी सारखी वाटते. दुसरी एक गोष्ट महत्वाची की तुम्हाला सतीला मागं जा, ते मागचं झाड बघा, म्हणजे सगळ्या झाडांना माल जर बघितला ना, तर कसं काय तुफान आहे बघा, एकदम एकसारखा माल आहे. आणि सेटिंग जेवढ्या वेगाने उराली आणि तेवढ्या वेगाने वर साईज उराली आणि खाली पण, म्हणजे साईज उराली वरती फुलं उराली. आता 5-6 दिवस बरी सॉइल चार्जेस सोडले. हा, तिथे एक बरं निघली फक्त. तुम्हाला कसं काय म्हणजे का कसं काय वळाले तुम्ही इकडं? पप्पू प्रितेश. अच्छा, प्रितेश कुठे का? हा, आम्ही वळालो, मग त्याला वाटलं आपण याला, मग हा म्हटलं करू का मी, आम्हाला विचारलं तर म्हणलं कर ना, कोणीतरी अभ्यास केलाच पाहिजे ना. तिकडे तुमचं जे डाळिंब दाखवले, नवीन डाळिंब, चार बागा तुम्ही उपटणार होते. माझी बाग आरकता, इकडे तुम्हाला 3 एकर बाग दाखवला, ते उपटायची होती आणि इकडे नवीन काढायची होती, म्हणजे बंधू सांगत होते. पण टाकल्यानंतर काय फरक वाटला तुम्हाला? सॉइल चार्जरची टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आपण बघू, आणि मग पुढच्या वर्षी बघायला पाहिजे. आता नाही काढा वाटत खऱ्या अर्थाने सांग. आणि खाली द्राक्षाचा प्लॉट बी पाहिला आपण, प्लॉट आपला एक नंबर आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या सगळी याच्यावर हा, आता एकंदरीत तुम्ही तुमच्या डाळिंबाचा एक्सपिरियन्स पाहिला, आता इथं पाहिलं तर मधमाशी एवढून जबरदस्त आहे. सगळ्या बागेमध्ये जसं आपण डाळिंबामध्ये बघतो तशी मधमाशी तुम्हाला वांग्यात, माझ्या वांग्यात मधमाशी नाही, मी सांगतो ना, माझ्या वांग्यात नाही. बघा, केमिकल बरोबर आहे ना, म्हणजे मधमाशी प्रत्येक झाडावर तुम्हाला 2-3 मधमाशा बघायला मिळतात. म्हणजे एकंदरीत तुम्ही काय सांगाल तुमच्या परिसरातले जेवढे भाजीपाला शेतकरी, काय सांगाल त्यांना वापरावं? तुम्ही तर प्रयोग केला डोळ्यांनी, केमिकलच्या मागे लागू नये. केमिकल खर्च जास्त आहे, याचा खर्च कमी आहे, खर्च कमी आहे. हे असं उलट नाही वाटत का तुम्हाला? 500 रुपयाची गोणून घ्यायची, ती 1,500 रुपयाची गोणून घ्यायची, 3 गुणी येतात, डोस मोठा होते याला. आणि वरून बुरशीनाशक कीटकनाशकांचा खर्च तो कमी, विषारीपणा काहीच नाही, काय नाही, काय नाही, किडच नाही, किड पार 1-2% बरं, किड नाही तर मग तुम्हाला विषारी फवारी मारायची गरज नाही, तुमचा माल बी विषमुक्त पिकणार. आणि खायला पण, खायला पण चांगलं. पपई बघा ना, इथून पपई कसं काय, एक नंबर बघा तर. बर बर, या टाकून दिलेलं, बर खाली बर 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 बर. आता एक साधारणतः जर पाहिलं इथं क्वालिटी वगैरे कशी काय वाटते तुम्हाला? नारळच झाले परिसरात, म्हणजे मी सांगतो ना, या पावसाळ्यात कोणत्याच झाडाला असे माल नाही एवढा. एवढा पाऊस होऊ नये, एवढा होऊ नये, एवढा माल आहे. अच्छा, हे पण जो माल आहे त्याची जबरदस्त क्वालिटी नाही, एकदम क्वालिटी नाही ना, शायनिंग लय असं ना, त्याच्यावर कद्दूच राज नाही, खत नाही, बिलकुल राज नाही, काहीच नाही, काहीच नाही. मेन गोष्ट म्हणजे साईज किती असेल ती? ही साधारण आहे ना, 1 किलोच्या पुढे. बर, आणि तुम्ही काय सांगते या ना पुढे? मी 3 वर्ष पपई पिकवतोय सर. बर, पण ह्या वर्षी आता भाऊ आहे, जोडीदार आहे. बर, आता म्हणजे पाऊस उडून आता 4-5 दिवस झाले, म्हणजे अजून एक शेवळ आलेलं आहे खाली. मग अशा कंडिशन मध्ये काय वाटतं तुम्हाला, तुमचा तेवढा अनुभव? मला तर खास म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा अनुभव आहे ना, एकदम खतरनाक. सगळ्या पिकांमध्ये माझ्याकडे जवळजवळ 3 वर्ष पपई. बर बर, तुम्ही केमिकल काहीच वापरलेलं नाही? केमिकल अजिबात नाही त्याचं, अजिबात. वांग्याला? वांग्याला नाही, खत सगळी सॉइल आपलं रासायनिक खत नाही याला पण नाही, खत डोस रेटून आहे ना. अच्छा, नाही म्हणजे 7 गुणी डोस म्हणजे काय? नाही नाही, मला एक सांगा, म्हणजे याला पण पपईला पण नाही, त्याला पण नाही, पपईला पण नाही रासायनिक. हे जर बघितलं असं शेतकऱ्यांनी तर समाधान वाटतो. समाधान एक नंबर वापरणार, म्हणजे बघितलं तर असं. खामंडी 2 एकरला वापरलेली आहे. बर, खामंडी मध्ये 2 एकर झाड बारकडे, पण 1 नंबर झाड आहे खामंडी इकडे डोंगराकडे. बर बर, त्यांचं काय नाव आहे? ते कोकाटे म्हणून त्यांच्या बरोबर असे. अरे बापरे, नाही हे तुमचं समजलं पाहिजे. एवढ्या वर्षी केमिकल मध्ये आपण काहीच रिझल्ट नाही. बर, आधी 2 महिने झाड एवढे मोठे आहेत,
बघा ना फुलं सगळी फुलं गुलाबी एक टन निघा वास आपल्याकडे वेळ कमी नाही तर आपला रासायनिक आपला आमचं संघच आहे बर बर प्लॉट दाखवला असतं पण आपल्याकडे वेळ नाही अच्छा 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 मीटिंग आहे म्हणून आता लांबी म्हणून अच्छा अच्छा पण रस्ता सोडून आतमध्ये परत जायचे बर बर म्हणजे दोन्ही मध्ये एवढा मोठा बदल आहे हे बघा ना ही फांदी बा एकच फांदी बदल आहे ही पण तुम्ही एकच फांदी आहे माल बघा त्याला सर माल बघा सगळ्या बाजू बरोबर लहानपासून वरपर्यंत सगळं सेटिंग आहे नुसतं वरपर्यंत फुल जबरदस्त आणि शेतकऱ्याला दुसरं काय पाहिजे हा शेतकरी कष्टाला कुठं कमी पडतो कुठंच नाही असं त्याला जर खरोखर रिझल्ट मिळाला तर शेतकरी कुठं हटत नाही तरी पण नाही हे जांभळे तुम्ही वरून काय सांगू राहिले का मी खत टाकेल नाही रासायनिक मिरची कडाला विशेष म्हणजे निकस बागात द्राक्ष जबरदस्त म्हणजे याला फक्त आपला सॉइलचा कृषी आमचा डोस सगळा डोस टोटल केमिकलचं काहीच नाही कालचा माल तरी फ्रेश किती कालचा माल काल मार्केट बंद होतं माहिती नाही म्हणून कालचा माल किती त्यांना घ्या अजून काल तोडलेला आहे काल तोडलेला सकाळी केडा किती तोडाय तिसरा प्रितेश कुठे प्रितेश या पुढे या हे तुमच्या भागामध्ये तुम्ही आता क्रांतीच करायला सुरुवात केली सगळी आता जो फरक दिसलाय फरक वाटल्यामुळे सगळ्यांनी आता एक एक जणांनी नाही एक जर आता समजा ही जर माल बघितला तुम्ही तर याची क्वालिटी पण तुम्ही काल तोडलाय त्याची चमक जर पाहिली आणि दुसरी गोष्ट आजची आजची तोडू आणली ड्रमवर बघावर मला एक सांगा लगेच कळलं आता जनरली तुमचं तुम्ही सांगित होतो मग अजून तुमचं जाळी निघाली नाही ना एक गुण नाही निघले सोबत लावले सोबत रोप आणलंय सगळं हे आता तोडलेली कालची आहे जबरदस्त नाही काहीच नाही चमकी जबरदस्त टेक्नॉलॉजीवर एवढा मोठा फरक आहे एवढा फरक तुमच्या तुमच्या कम्पेरिझन झालं शेंड्यापर्यंत फुलं आहेत शेंड्यापर्यंत फुलं आहेत म्हणजे याच्या पलीकडे आपण बघू शकतो थोडस जोम जर केलं ना याच्या पलीकडे बाग आहे बरोबर ना एक म्हणजे एकंदरीत जर मालाची जर गुणवत्ता पाहिली संख्या जर पाहिली तर काय गुणी पाहते काय अच्छा खाली पण कृषी आमदार टाकले का सगळं एक म्हणजे तुम्हाला एकंदरीत जे उत्पादन दिसतंय हे विषमुक्त आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाप नाही ना शेतकऱ्याच्या माथी विनाकारण जे बोगस पाप आहे कंपन्यांनी विष विकायचं आणि शेतकऱ्यांनी पाप स्वतःच्या माथ्यावर घ्यायचं त्याला एम 45 सोडून फवारणी नाही ते स्वतः आम्ही जात असतो औषध वगैरे आणायला खुश आहेत खुश आहेत मंडळी आम्ही औषध आणायला जात नाही ग्रुपने कोणते नाही पण एकी शेतकऱ्यांनी जर एकी केली ना असे ग्रुप जर केले ना खरोखर एकदम जबरदस्त सर थोडी उजेड सोडाव म्हणजे क्वालिटी जर पाहिली त्याला फक्त कीटकनाशकाचा एकच फवारा झाला आतापर्यंत दोन महिन्यात कीटकनाशकाचा एकच फवारा कोणीच बिलीव्ह नाही करणार औषधे घ्यायचं नाही आता सांग करू दोन महिने झाले ना डोस टाकून द्या 99 70 68 95 55 ओके चालेल तुमचा पण सांगा 99 70 14 50 15 ओके थँक्यू सो मच